लोकशाहीर अण्णाभाऊ पुतळा व शहरातील विविध प्रलंबित कामे लवकर मार्गी लावण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्याधिकारी यांना निवेदन। कोपरगाव शहरातील नागरिकांना पावसाळ्याच्या काळात विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यात लहान मुले, वृद्ध, अपंग, महिला व शाळकरी विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तरी प्रशासनाच्या वतीने प्रमुख अडचणी सोडविण्याकरिता व मंजूर झालेल्या विविध विकास कामातील कामे अपूर्ण असलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करणे या आशयाचे निवेदन राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहे। तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण लवकरात लवकर व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवार दिनांक 18 जुलै 2022 रोजी पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। आज आम्ही नगरपालिकेमध्ये यासाठी आलो होतो की गेल्या 6 एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या कोपरगाव शहरात आलेले असताना विविध विकास कामांचे उद्घाटन होते त्या दिवशी, आणि आमदार साहेबांनी त्यावेळी जे पत्र दिलं होतं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात यावं, पण विरोधकांनी काही समाज बांधवांनाच पुढे करून त्या गोष्टीला विरोध करण्यात आला व तो पुतळा झाकून ठेवण्यात आला। आम्ही आता प्रशासनाला एवढीच विनंती करण्यासाठी आलो होतो का आता सध्या प्रशासकीय राजवट आहे आणि वारंवार पुतळ्याचं शासकीय याच्यामध्ये उद्घाटन न होतं वारंवार ज्याला वाटेल तो पुतळा उघडतो, त्याची पूजा करतो, परत झाकून ठेवला जातो। ही जी काही विटंबना होत आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो, आणि शासनाने लवकरात लवकर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्या पुतळ्याचं लवकरात लवकर अनावरण करावं ही त्यांना विनंती करतो। प्रमुख रस्ते आमदार आशुतोष दादा यांच्या निधीतून झालेले आहे, त्या रस्त्यांचे साईड पट्ट्यांचे जे कामं आहे, उदाहरणार्थ तुमचं एस जी विद्यालय रोड असेल किंवा इकडचे रोड असेल, ते साईड पट्ट्यांचे कामं झाले नसतात, त्या ठिकाणी जे काही पेमेंट ब्लॉक होते ते लवकरात लवकर लावण्यात यावे जेणेकरून रस्ता खराब होणार नाही। त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील जे काही विकास कामांचा जो काही कामं चालू आहे त्याचा स्पीड फार कमी आहे, तो पूर्ण त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवून ते पूर्ण लवकरात लवकर पूर्ण होताच न्यावे हे आम्ही आत्ता शिवसाहेबांना विनंती केली। आणि कोपरगाव शहरामध्ये सध्या जे काही पावसाचं वातावरण आहे, विविध भागांमध्ये चिखलाचे साम्राज्य झालेले असताना काही स्लम एरियामध्ये त्या ठिकाणी मुरुमाची लवकरात लवकर व्यवस्था करावी अशा पद्धतीचे आम्ही त्यांना निवेदन दिले। त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं की 8-10 दिवसामध्ये बाकीचे सगळे जे कामं आहे विकास कामं ते आम्ही पूर्ण मार्गी लावू आणि मुरुमाचा सुद्धा लवकरात लवकर बंदोबस्त करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।